बातमी ही धादांत खोटी आहे असा खुलासा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेला आहे. काही सोशल मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी बातमी पसरत आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांचं नाव घेऊन असं सांगितलं जात आहे की जे न्यूजपेपर सकाळी जे डिलिव्हर होत आहे त्याच्यापासून संसर्ग होऊ शकतो किंवा रोग होऊ शकतो, म्हणजे करोनाचा रोग होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मी क्लॅरिफाय करून देतो की आमच्यातर्फे असा कोणताच काही स्टेटमेंट देण्यात आलेली नाही आहे किंवा असा एखादा काही प्रेस नोट वगैरे देण्यात आलेला नाही आहे. तो खोटा आहे, फेक आहे. तसं आमचे DGIPR ऑफिसने आणि आपला जे पब्लिसिटी डिपार्टमेंटने पण सुद्धा त्याची खंडणी करून त्याला त्यांनी फेक म्हणून जाहीर केलेला आहे. पण असं सांगताना सुद्धा मला सर्वांना आव्हान असंच राहील की तो न्यूजपेपर असेल काय बाहेरून येणारी ग्रॉसरी असेल किंवा कोणताच तुमचं काही आयटम असेल तो एकदा तुम्ही बाहेरून येणारा कोणताच आयटम जर वापरला किंवा हाताळला त्याचे नंतर कृपया करून तुमचे हाताला तोंडावर नाकाला डोळ्यावर लावू नका. तुमचे हात आधी धुवा आणि त्याचे नंतरच तुमचे कोणतेच काम करा. तर याच्यामध्ये न्यूजपेपर पण असू शकतो, ग्रोसरीचा आयटम पण असू शकतो, एखादा तुमचाच काही घराचा काही आयटम असू शकतो. तर आपण जे क्लिनिंग प्रॅक्टिसेस क्लिनिंग एटिकेट्स जे म्हणतो तो 100% तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पण वापरा. पण आमच्या जिल्हाधिकारीचं नाव म्हणून जे काही न्यूज पसरत आहे ते 100% फेक आहे. त्याच्या संदर्भात आम्ही काही तसा काही प्रेस नोट किंवा तशी काही न्यूज जाहीर केलेली नाही. धन्यवाद.